ऑल्सो हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते सगळं स्वीटूनच केलंय. रूम ना खूपच छान सजवली आहे स्वीटून. अरे वा, पलंग नवीन आहे वाटत. आम्ही आलो तेवढी वेगळा होता ना. हा तो तुटला. हा म्हणजे जुना झाला होता म्हणून रिप्लेस केला आम्ही. मस्त आहे बेड, गादी एकदम मऊ आहे. हे भारी मऊ आहे ना गादी एकदम. दादा शरद चिने काय चाललंय हे बरं दिसत का? उठा उठा. अरे असं काय करतोस दादा, आपल्या स्वीटूचा घर आहे बरोबर ना रे ओम? हा बरोबर आहे. अरे काका, अरे हक से आराम करो आप, अपने स्वीटू का रूम है. रॉकी दादा असं काही बोलू नका, हे दोघं इथेच झोपतील. अरे हे उठा उठा. अरे सोने दो. आओ दादा झोपू दे की, एवढे थकले असतील प्रवास करून. तुम्ही झोपा, जेवण लागलं की मी उठवतो तुम्हाला. असं म्हणतो सोम, मी काय म्हणतो तसं असेल तर मी एक झोप काढतोच ना. हो बाबा. काय घरू नका, मला पण झोपायचं. या बसा, तुम्ही सुद्धा आराम करा दादा. झोपायला इथे आलात का तुम्ही? काय चाललंय तुमचं दादा? लाडक्या लेकीसाठी डिनर सेट आणला यांनी. घाणेरडा साळवींनी डिनर सेट पण तसाच घाणेरडा. त्याच्यावर मास करण. हा गुरुजी. गुरुदादा. हा ताई. गुरुजी हाक मारतात बघा कशासाठी. ओके. मी धुते भांडी. आराम झालाय वाटत यांचा. अग हो, ते दमले होते म्हणून मीच म्हटलं त्यांना झोपून घ्या. जेवण तयार आहे. ओके. घेऊन ये सगळ्यांना. येस आणतो. शरद, हे शरद उठ. चिन्या, चिन्या उठ. शरद चल चल उठ उठ. चला जेवायचंय, चला या. काय चाललंय तुमचं? जेवण तयार आहे. चल चल चल. खूप प्रेमाने आणलाय ना हा सेट तुझ्या फॅमिलीने तुझ्यासाठी. पण स्वीटू, या घरात तुझ्या वस्तूंना आणि तुझ्या कुटुंबियांना जागा नाही. नको ना राजू, आता जेवणाची वेळ झाली. आता जेवण नाही मिळालं ना तर सगळ्या जणी मला ओरडतील, कारण जेवणाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती ना. जा जा सगळ्यांना सांग मालूनी जेवण रेडी ठेवले म्हणून. जा 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 सगळ्यांना सांग आता, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. पण कसं ओरडून जा मी. थांब 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 थांब. जेवण रेडी आहे, जेवणाला या. जेवण रेडी आहे, जेवणाला या. अगं हे शमिका, लीना, ममता, चल ना गं जेवायला. वरण झालं की नाही? अगं बापरे, ये ये ये. मालविका काय चाललंय हे? मालविका काय चाललंय तुझं आणि हे काय केलं? सॉरी, मारू नका मारू नका. जेलर मॅन मारू मार. चुकून ते
मी काय झालं जेलर मॅडम, मी अशी प्लेट पकडली होती, मला द्यायचं होतं ना, ती तिला भूक लागली होती ना सरिताला, मी तिला जेवण नेऊन देताना अशी प्लेट पडली माझ्या हातातून, मग काय म्हणतो मी ऐका, मी ना या माझ्या पदराने असं गोळा करते, काही माझ्याकडनं चूक झाली सॉरी, गाईगाईमध्ये प्लेट पडली माझ्या हातातून, आता जेवणाची वेळ झाली ना म्हणून ती प्लेट पडली, पण मी गोळा करते, तुम्ही काळजी करू नका, मी मी माझ्या अंगावर जोर सोडू नका, मला चटके देऊ नका, माझ्या अंगावर उंदीर सोडू नका, मारते हे बघा, बेडुकुड्या मारते, बेडुकुड्या मारते, आणि नंतर मॅडम हे बघा असं ओणवं उभं राहते, पण मला मारू नका. काय चाललंय आता माशा, हे काय चाललंय इथं, सुधारली सुधारली वाटत होत, पण नाही तू नाही बदलली, नाही तू नाही सुधारणार. नाही मी सुधारलीच आहे, मी एकदम चांगली मुलगी झाली, आता मला कोणीच नाही ओरडत, मला जेलर सर पण नाही ओरडत, सर मला म्हणतात आता तुझी लवकर सुटका होणार कारण तू चांगली वागायला लागलीस, हे ना सुरेश काका, हे ना सुरेश काका, मला मला आता इथून बाहेर घेऊन जाणार आहेत लवकर. बस पडपड बंद कर मालविका, मालविका कोण, माझं नाव मालू आहे, मालू खानविलकर, तुम्हाला माहिती का आता माझं लग्न होणार आहे, मालू मी मालू जेलमधली मालू, वर आईलय मला वर आईलय, मालू मी मालू जेलमधली मालू, मालू मी मालू लय मला वर आईलय, मालू मी मालू जेलमधली मालू, वर आईलय मला वर आईलय, काय कर रही हो बेबी, वर आईलय मला वर आई, स्टॉप इट काही, स्टॉप इट, व्हाट इज दिस, तू एकदा नल्लू मावशीने आणलेला हेमाने आणलेला डिनर सेट फोडलास, व्हॉट आर यू डुईंग, गुड मॉर्निंग सर, परेड रेडी सर, खाना रेडी है खाने के लिए, हाउ इज द जोश, 1 2 1 2 प्लीज साइड 1 2 ओके गो, आई एम नॉट जोकिंग ताई, अगं जरा तरी भान ठेव, काय चाललंय तुझं, थांबा कोणी ओढू नका तिला, यस थांबा ब्लॅक मामा कमिंग, आई एम कमिंग, तू काय करतेस, 1 2 1 2 1 2 आम्ही जेल मध्ये आहोत, घरी आहोत, मी डॅडी, मी डॅडी आहे, चल कोणी, चल माझी डॅडी म्हणजे घरी आहेत, माझी डॅडी तुम्ही थोडी, चल विका चल रूम मध्ये, चल हा थोडंच जायचं आपण, हा जेल मध्ये काही दाना घेऊन उड असं जायचं, डोक्यावर पडलाय का तुम्ही, किती वेळ आतमध्ये घेऊन जा, आतमध्ये घेऊन जा, सगळं तुम्ही खेचता इकडे दुखायला लागला हात माझा, मला कळलंच नाही ते तुम्हाला कसं करणार, तुमचं यु आर इम्पॉसिबल, पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया, एक्सक्यूज मी साइड साइड दुनिया की चमन में, पंछी बनू, काय चाललंय तुझं, मस्त अरे बेबी बेबी का उडके जाणार आहे तुम्ही, बैठो, मी ना मी इथे राहणार आहे, आकाशात उडून जाणार आहे, कारण का काय ना तिकडे एकदम फ्री बर्ड कसे उडतात ना, यस सर यस सर सर, परेश 1 2 1 2 डॉग आहे मोड बाय, बस तुम्ही सारखे हात नका ना लो मला, मी माझ्या डॅडींना नाव सांगेन ना तुमचं, बस बस मला ना मला ना लांब लांब उडून जायचंय, पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, हे काय चाललंय तुझं, पाहुणे आलेत घरात, ठीक आहे ना ठीक आहे ना, तुम्ही मला सारखं सारखं हात नका लावू, मी माझ्या डॅडींना नाव सांगेन, तू मी हिला गोळी देतो, तुम्हाला माहिती जेलर साहेब सलाम, तुम्ही चांगलं वागते म्हणून तुम्ही मला गोळी देताय ना, हा थँक्यू थँक्यू सो मच जेलर मॅडम, मी आता कधीच ताट नाही फोडणार, कोणालाच त्रास नाही देणार, गोळी 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 Yeah.
मी घेते. नको नको मी देतो. गोळी मला प्लीज पाणी देता का? आहे गे. लिंबाची गोळी अशी कडू कशी लागली? गोळी घेतली आता तिला बरं वाटेल. अहो पण काय चाललंय हे? काय चाललंय काय? शांत शांत आता झोपायच झोपायच. तुम्ही मला हात न खालो ना तुम्ही डॅडींना नाव सांगित. रिलॅक्स झोपायच. हा शांत झोपायचे. तर उद्या सकाळी उठल्यावर मी स्वयंपाक करणार आहे. जेलर मॅडम मी सगळ्यांना जेवण वाढी ना प्रॉमिस. हे काय काय झोप आणि काय काय चाललंय तुमचं? का बाहेर जाऊ आम्ही? काय काय चाललंय? का वागते ती अशी? एक तर साळवीनी दिलेला डिनर सेट तिने फोडला आणि अशी का वागते ती वेड्यासारखी? काय हा वेडेपणा? सारखं सारखं वेडी म्हणू नकोस तिला. मुलगी आहे आपली आणि आपण जर वेडी म्हणू लागलो तर लोकही बोलतील. आणि जे काय झालं ते तिचा काय दोष? ते झालंय म्हणजे काय झालंय तिला? अहो बोला ना काय झालंय? भाऊजी मालविका बरी आहे ना? डॅडी अहो का रडतंय? काय झालंय तायडीला? परिणाम झाला माझ्या मालविकाच्या डोक्यावर. परिणाम झाला. ओव्हर ऍक्टिंग करतात त्या. जेलमध्ये असताना तिथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. परिणाम म्हणजे? जेलमध्ये असताना तिला वेडाचे झटके यायचे. आजूबाजूला नसलेल्या गोष्टी दिसायच्या. आवाज ऐकू यायचे त्यामुळे ती घाबरायची. मोठ मोठ्याने ओरडायची. एक प्रकारची भीती बसली तिच्या मनामध्ये. आणि मग ती बिथरून जायची. काय बोलताय हो तुम्ही? हे अचानक असं कसं? अचानक नाही शकू. लहानपणापासूनच्या गोष्टींचे परिणाम आहेत ते. तिचे एकटेपण, तेव्हाचे तिचे प्रॉब्लेम्स. मुलं तेव्हा बोलत नाहीत पण नंतर या गोष्टी अशा रीतीने बाहेर पडतात. त्यात मध्ये जे काय झालं त्याचा मालविकाला फार त्रास झाला. सख्या आईनं साथ सोडली. बरच बरच काही घडलं. तिच्या या वेडामुळे कोर्टाने तिला लवकर सोडलं. नाही पण ती लग्नात आली होती तेव्हा ती म्हणाली की तिच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडलं ना तिला. कारण मी तिला तेच सांगितलं. तिला कल्पनाही नाहीये की वेडाचा झटका आल्यावर ती अशी वागते. दुसऱ्या दिवशी ती सर्व काही विसरलेली असते. डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या होत्या. ती आल्यानंतर मी तिला रोज गोळी द्यायचो पण आज पूजेच्या गडबडीत गोळी द्यायची राहून गेली आणि त्यामुळे असं झालं. सखू ओम भाई ये ऐसे क्या हो गया बेबी को? रॉकी डोंट वरी सगळं नीट होईल. ओके अचानक कसं झालं हे? आई ए बाळा
आई तू धीर सोडू नकोस. डोळे उघड टाक. आता आयुष्यभर असंच माझ्या मागे पुढे करत राहा. मला काहीच कळेन असं झालं. मालविकाचं असं काही होईल असं खरंच वाटलं नव्हतं ग. शकूला टेन्शन आलं असणार. आई तू काळजी नको करूस, मी आहे शकू मावशींबरोबर. बेटू तू काय करतेयस? अगं तुकडे नाही जोडले जाणार. मी एवढं प्रेमाने गिफ्ट दिलं होतं ते आणि जोडलं पण जात नाही. अशी तुटलेली काच सहजासहजी जोडता येत नाही. स्वीटू आईने दिलेला डिनर सेट तुटला वाईट वाटलं ना स्वीटू. गोष्टी अशा नाही जोडू शकत आपण. शकू मीही तिला हेच सांगते पण माझ्या स्वीटूचा स्वभावच आहे ना तसा. तिला तुटलेलं फेकायला आवडत नाही, तिला जपायला आवडत, जोडायला आवडत. आणि नलू ही ना ही जोडण्याची ही वृत्तीच असते. आणि ज्या बाईला जोडायची सवय असते ना ही बाई अशाच गोष्टी जोडते, माणसं जोडते, नाती जोडते. माझी आजी माझ्या आईला नेहमी म्हणायची कि तुझ्याकडे एखादा चुरा जरी दिला ना तरी त्यालाही तू जोडू शकशील. अशी सून मिळायला भाग्य लागत. आणि आज मलाही तसंच वाटतंय. माझ्या स्वीटू सारखी सून मिळायला भाग्य लागत. स्वीटू तू मनाला लावून घेऊ नकोस. काय ना कि काच तुटते ना तेव्हा तेव्हा शुभ मानलं जात. आपल्यावर काहीतरी मोठ संकट येणार असेल ते टळलं. हो मावशी. शकू मालविका कशी आहे ग? तिचा आत्ताच डोळा लागलाय. रॉकी आहे तिच्या बरोबर. बर मग आम्ही निघालो तर चालेल का? म्हणजे सॉरी बोलू ते. सॉरी काय बोलतीयस तू शकू? हे बघ तू तू मालविकाची काळजी घ्या, बाकी बाकी कसलीच चिंता करू नकोस. आणि काहीही लागलं ना, काही लागलं तर कळवा आम्हाला. स्वीटू येतो आम्ही. शकुताई काळजी घ्या तुम्ही. हो उद्या ऑफिसमध्ये भेटू. स्वीटू काळजी घे सगळ्यांची. चल येतो आम्ही. आई सगळ्यांची काळजी घ्यायची तुला. आई नको ना जाऊ. आता तुम्ही आलात नाही आता लगेच निघताय. थांबा थोडा वेळ थांबू ना. चल लेकीच्या सासरी किती वेळ थांबायचं बाळा. आणि आम्ही येत जाऊ ना अधूनमधून जमेल तसं.